तर बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भात. संजय राऊतांनी नार्वेकरांसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे. नार्वेकर आजारी हा देखील राजकीय भूकंप. संजय राऊत यांचं वक्तव्य. ते स्वतःपासून बोलतात सर्व पक्षामध्ये. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. आज निकालाचा दिवस आहे, उद्या बरोबर ना, 10 तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले, ही भूकंपाची सुरुवात आहे. अनेक स्वप्न त्यांना रोज पडत असतात. त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मी शुभेच्छा देतो आणि पुढची 25-30 वर्ष अशीच स्वप्न त्यांनी पाहत राहावी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी सरकार आमचं यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती इच्छा महाराष्ट्रातली जनता पूर्ण करेल. हे 25-30 वर्ष अशाच पद्धतीने आमच्यावर टीका करत राहतील.